सिंग इस्टेट नियोजित 120 फूट रस्त्याचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले, परंतु सिंग इस्टेट येथील 310 घरे बाधित झाल्याने येथील या रहिवाशांच्या या विकास नियोजित रस्त्याला विरोध आहे. परंतु एकीकडे येथील रहिवासी या नियोजित विकास रस्त्याचा विरोध करीत असताना मात्र कांदिवली मतदारसंघाचे आमदार अतुल भातखडकर यांनी या विकास नियोजित रस्त्याचे समर्थन केले. आज आमदार अतुल भातखडकर यांनी लोखंडवाला आणि म्हाडा येथील रहिवासी यांचा सह पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 आणि उपआयुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेऊन सिंग इस्टेट येथील रस्त्यामध्ये लावलेल्या लोखंडी पोल त्वरित काढावे, अन्यथा म्हाडा लोखंडवाला कॉम्प्लेक्स कृती समितीच्या वतीनं मनपावर मोठं जन आंदोलन छेडण्यात येईल असं ठणकावून सांगितलंय. नाही, आज लोखंडवाला म्हाडा फेडरेशन का 120 फीट रोड एक्शन कमिटी जो गठित की गई है, उस कमिटी के माध्यम से हमने डीएमसी मैडम और डीसीपी मैडम ये दोनों से हमने एक निवेदन दिया है. उस जगह पर रास्ता खुलने के बाद कई असामाजिक तत्वों ने वहाँ खंभे गाड़े हैं, जिसके कारण जो रोड चालू हुआ था और रिक्शा जैसे छोटी व्हीकल जा रही थी वो जाना बंद हुआ है, वो तुरंत निकालने की मांग आज के निवेदन के माध्यम से हमने की है. और यदि महापालिका और पुलिस प्रशासन ये काम आने वाले 2-3 दिन में नहीं करते हैं तो इसके लिए म्हाडा लोखंडवाला फेडरेशन एक्शन कमिटी इसके खिलाफ एक बड़ा व्यापक जन आंदोलन खड़ा कर. नहीं, पहला मुद्दा जी मागणी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत त्याचा आणि रोड आणि ब्रिज या गोष्टीशी काही संबंध नाही आहे. भिंत तोडलेली आहे आम्ही, छोटा रस्ता ऑलरेडी तिकडे तयार आहे. या घडीला 310 मधल्या कुठल्याही लोकांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा मुद्दा उपस्थित आत्ता होत नाही आहे. तरीसुद्धा खांबे जे त्या ठिकाणी रोवले गेले भिंत तोडल्यानंतर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे. ते खांबे काढण्याच्या मागणीकरता आज आम्ही भेटलेलो आहोत. खांबे काढले गेले नाहीत तर लोखंडवाला म्हाडा फेडरेशन 120 फुटी रस्ता कृती समिती मोठं जन आंदोलन त्या ठिकाणी छेडेल, हा इशारा देण्याकरता आम्ही आज भेटलेलो आहोत. क्रमांक 1. क्रमांक 2, त्या ठिकाणून जो DP रोड जातोय तो मागाटणे टू गोरेगाव असा विकास नियोजन आराखड्यातील 1991 सालापासूनचा तो रोड आहे. त्या रोडची अलाइनमेंट चेंज केली जाणार नाही हे मुंबई महानगरपालिकेने 6 महिन्यापूर्वी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 310 लोकांना त्या ठिकाणी नोटिसा आलेल्या आहेत. त्यांना हटवायचं का नाही हटवायचं या संदर्भामध्ये ब्रिज बांधून त्यातून काही मार्ग निघेल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिका करते. त्याच्याकरता त्यांनी कन्सल्टंट अपॉइंट केलेत, त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट, कारण ब्रिज बांधणं ही टेक्निकल गोष्ट असते, आणि त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा 1 महिन्यामध्ये आल्यानंतर तिकडे जर का फ्लायओव्हर होणं शक्य असेल तर फ्लायओव्हर बांधला जाईल, नसेल तर विकास नियोजन आराखड्यामध्ये ज्याप्रमाणे 120 फुटाचा रोड आहे तो रोड त्या ठिकाणी होईल. आणि त्या प्रकल्पामुळे जे कोणी बाधित लोक असतील त्यांचं मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार पुनर्वसन केलं जाईल. जे काही आहे ते कायदेशीररित्या केलं जाईल. ये देखिए, हमको खंबा निकाल कर वहां से रोड चालू कर, उसके ऊपर कार्रवाई करना है नहीं करना है ये मुंबई महानगरपालिका और पुलिस प्रशासन उसमें ध्यान देगी, वो कानून की बात है. हमारी मांग वहां के खंबे निकलने चाहिए और दीवार तोड़ने के बाद जो रिक्शा और बाकी के वाहन जा रहे थे उस प्रकार से जाने चाहिए, ये हमारी मांग है. महाराष्ट्र TV24 साठी सिद्धार्थ काळे मुंबई. सचिन लाइफस्टाइल मानसून ऑफर, कम से कम दाम में कपड़े वो भी क्वालिटी के साथ. कपड़ों की खरीदी पर डबल धमाका ऑफर, बाय वन गेट वन फ्री के साथ साथ अब कपड़ों की खरीदी पर 50% की छूट. सचिन लाइफस्टाइल का धूमधड़ा का सेल, जहां मिलेंगे संपूर्ण कपड़े बचपन से लेकर 55 तक. तो देर किस बात की, पहले आइए पहले पाए. सचिन लाइफस्टाइल, रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोडी रोड, नागपुर.